लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील संदीप युनिव्हर्सिटी आणि नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेसचे संचालक संघटना अर्थात पीसीसीडीए यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 8 सप्टेंबर रोजी राज्यातील आणि जिल्ह्यातील 51 गुणवंत शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला आहे। सोबतच 10वी आणि 12वीच्या गुणवंत 1500 विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। नाशिकचे ज्येष्ठ उद्योजक श्रीपाद कुलकर्णी आणि संदीप युनिव्हर्सिटीचे प्राचार्य डॉ अरिफ मंसुरी हे प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। पीसीसीडीएचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तसंच आलेल्या मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला। तसंच पुरस्कारार्थी शिक्षकांना स्मृतिचिन्ह, शाल आणि झाडाचे रोपटे देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आलेला आहे। दरम्यान यावेळी श्रीपाद कुलकर्णी त्याचबरोबर संदीप युनिव्हर्सिटीचे प्राचार्य डॉ अरिफ मंसुरी, अध्यक्ष जयंत मुळे, पुरस्कारार्थी पवन जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। आज कोचिंग क्लासेसच्या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील सगळ्या कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांना विशेष गौरव त्यांचा करण्यात आला, विशेष पदक सन्मान करण्यात आला, शिक्षण रत्न असा पुरस्कार देण्यात आला। तर ही काळाची गरज आहे। छोटे क्लासेस जर नसते तर काय या प्रश्नाचं उत्तर आज परिस्थिती भयानक आहे। त्यामुळं जेव्हा जेव्हा विद्यार्थ्याला एखाद्या गोष्टीबाबत अधिक क्लिअरिटी आवश्यक असते किंवा अटेन्शन आवश्यक असतं तेव्हा हे शिक्षक जीवापाड काम करतात। आणि खेरीज हे शिक्षक ही समाजाची सुद्धा एक पोकळी भरून काढतायत। समाजामध्ये उद्योजकतेचा विकास किंबहुना खाजगी शिक्षण किंवा शिक्षणाचं खाजगीकरण याचा मूळ उगमच शिकवणी घेणारे यापासून म्हणजेच कोचिंग क्लासेस चालवणारे यापासून झालेला आहे। आज खाजगी शिक्षण संस्था नावारूपाला आलेल्या आहेत पण ही चळवळ ज्यांनी सुरू केली त्यांचा गुणगौरव कधीच होत नव्हता तो या निमित्तानं होतोय। नाशिक जिल्ह्यातली जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेसची आपली संघटना आहे त्यांचे अध्यक्ष मुळे सर आणि त्यांची पूर्ण टीम यांचं संदीप युनिव्हर्सिटी हेतर्फे आम्ही हार्दिक अभिनंदनही करतो आणि आभारी मानतो। त्यांनी जो उपक्रम हातात घेतलेला आहे त्यांचे जे आदर्श शिक्षक आहे शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांना आपल्याला पुरस्कृत करायचं होतं। ह्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे जे एवढे गुणवंत प्राध्यापक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं गव्हर्नमेंटकडनं किंवा सरकारकडनं ॲप्रिशिएशन हे भेटत नसतं पण यांनी जो ॲप्रिशिएशनचा प्रोग्राम आमच्या इथं करून घेण्यासाठीचा जो प्रस्ताव ठेवला आमचे चेअरमन डॉक्टर संदीप कुमार झा त्यांनी लगेच त्याला होकार दिला। या सगळ्या शिक्षकांचं आमच्या संस्थेतर्फे संदीप युनिव्हर्सिटी आणि संदीप फाउंडेशनतर्फे
आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचे इथे आलेले जवळपास 1000 विद्यार्थी आणि 200 शिक्षक यांचे पण आभार मानतो. त्यांनी पूर्ण या उपक्रमामध्ये हे असंच सातत्य ठेवावं असं मी मुळे सरांना विनंती करतो. थँक्यू. नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना PCCDA आणि उत्तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संदीप युनिव्हर्सिटीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रातील 51 गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार एक्सलन्स इन कोचिंग अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी आम्हाला या संदीप युनिव्हर्सिटीचे चेअरमन आदरणीय डॉक्टर संदीप झा सर, संदीप युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉक्टर अरिफ मंसुरी सर, आमच्यावर आमच्या संघटनेवर प्रेम करणारे आदरणीय श्री श्रीपाद कुलकर्णी सर हे या प्रसंगी उपस्थित राहिले. त्यांचे मी त्या ठिकाणी आभार मानतो. या प्रसंगी जवळपास 1000 ते 1200 विद्यार्थ्यांचा संदीप युनिव्हर्सिटी आणि संघटनेतर्फे सत्कार सन्मान करण्यात आला. आणि या कार्यक्रमामध्ये जे उपस्थित त्या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी पालक आलेले आहेत त्या सर्वांचे मी संघटनेच्या वतीने आभार मानतो. संदीप युनिव्हर्सिटी आणि नाशिक कोचिंग क्लासिक असोसिएशन अर्थात PCCDA या दोघांच्या तर्फे आयोजित केलेल्या आजच्या आदर्श शिक्षक पुरस्कार मीन्स एक्सिलन्स इन कोचिंग अवॉर्ड 2024 यामध्ये यश क्लासेसचा जे पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल आपण संदीप युनिव्हर्सिटी आणि कोचिंग क्लासेस असोसिएशन या दोघांचं मनपूर्वक आभारी आहे. आपण अशाच प्रकारे चांगलं काम करत राहू याची मी दोघांनाही खात्री देतो. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या संचलनाची जबाबदारी सोनाली वाघ, स्वाती शिंदे, प्रतिभा देवरे, अशोक देशपांडे यांनी पार पाडली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष विवेक भोर, अण्णासाहेब नरुटे, अरुण कुशारे, खजिनदार रवींद्र पाटील, वाल्मिक सानप, विद्या राकडे, प्रमोद गुप्ता, इम्रान पटेल, जयवंत जाधव, अर्जुन शिंदे, आकाश लोहकरे, सुनील सोळंकी आदी पदाधिकारी उपस्थित होते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.